महागाईने जनता हैरान झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी सिलेंडरची प्रतिकात्मक प्रतयात्रा काढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. अमरावतीच्या गर्ल्स चौकातून शिवसेनेचे आंदोलन सुरू झाले. यावेळी हातात पेट्रोल डिझेलचे लक्षवेधी फलक घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी सिलेंडर वर अंत्यसंस्कार करत केंद्र सरकार विरोधात बोंब ठोकत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा करण्यात आल्या. यावेळी सिलेंडर पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावे ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेली सिलेंडरची अंत्ययात्रा समोर शिवसैनिकांनी रडून आक्रोश केलाय. आमचं आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की 2014 साली जेव्हा मोदीचं सरकार यायच्या आधी गॅस सिलेंडरचे रेट होते 350 रुपये किंवा 400 रुपये, तो आज 1100 रुपयापर्यंत गेला. पेट्रोलचा दर होता 60 रुपये, तो आज 120 क्रॉस करून पुढे देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे. LPGचा रेट होता 48 रुपये, तो देखील आता 75-76 रुपयावर गेलेला आहे. जसे पेट्रोल डिझेलचे दर वाढतात त्याचबरोबर मग अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या वाढत जातात. आणि मला असं वाटतं की आता ही जी काय भाववाढ आहे ही भाववाढ कमी होणार नाही, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कदाचित गॅसचं सिलेंडर 200 रुपयापर्यंत देखील पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि सरकारने जे काही आम्हाला आश्वासनं दिली होती सरकार यायच्या आधी, मोदी सरकार यायच्या आधी, त्यातलं कुठलंही आश्वासन सरकारने पाळलं नाही. सरकार यायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर या देशामध्ये जो काही देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा आहे त्या लोकांना फरफटत आणू, आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही 15-15 लाख रुपये जमा करू. 15 लाख रुपये जमा झालेत, प्रत्येक गरीबाला राहायला घर देऊ. किती लोकं घरात राहायला गेलेत, महागाई तुमची कमी करू. किती लोकांची महागाई कमी झाली, आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी सरकारला जाग यायला पाहिजे. सरकार नुसत्या गेंड्याच्या कातडी पांघरून झोपलेलं आहे, आणि जोपर्यंत अशा पद्धतीचे आंदोलन होणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. आणि गरीब माणूस जो आहे तो गरीब माणूस आणखी दिवसेंदिवस पिचला जाणार. त्याला बिचाऱ्याला डाळ भात खायचे देखील वांदे झालेले आहेत, कारण तो नाही एफोर्ड करू शकत त्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आंदोलन आहे, हे खूप छोट्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे. जर समजा सरकारला जाग आलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने करणार आहोत, हा फक्त आमचा इशारा आहे. देशात मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर गॅसचे दर हे 350-450 रुपये होते, आणि आता गॅसचे दर हे 1100 रुपयापर्यंत पोहोचलेले आहे. आमचं सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे का आम्हाला तुमचे 1100 रुपयेवाले अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे 350 वालेच अच्छे दिन वापस द्या, आम्हाला तुमचे अच्छे दिनही नाही पाहिजे, आणि याच्या पुढं जर तुम्ही असेच वागाल तर आता आम्हाला तुम्हीसुद्धा पाहिजे नाही. हा आणि यासाठीच आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वात आम्ही एक प्रेतयात्रा काढलेली आहे, आणि याच्यानंतर जर सरकारने दखल नाही घेतली तर लवकरच शिवसेना महामोर्चासुद्धा या अमरावतीत काढेल, एवढीच प्रशासनानं दखल घ्यावी. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि हा सगळा जी घरात गृहिणी असते तिला हे सगळं घर चालवताना हे सगळं करावं लागतं, त्याच्यामुळे एवढ्या महागाईच्या जमान्यात घर कसं चालवायचं आणि कमवायचं कसं, घरातला एक व्यक्ती कमावणारा असेल तर हा फटका सगळ्यांना कुटुंबाला पडतो, आणि याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात, जसं आत्महत्या आहे किंवा मुलांना रोजगार मिळून नाही राहिला आहे, हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊन राहिले आहे. आणि रोजचं भाजीपोळी जेवणे म्हणजे रोजचा कमावणारा व्यक्ती जर असला तर त्यांनी सिलेंडर घ्यावं की जेवण करावं, हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आज पडलेला आहे. वैशाली विधान, अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.